सगळ्यांचं परत स्वागत आहे अरुणा ऑल इन वन चॅनल मध्ये। आज आपण करूया मोती पुलाव। मोती पुलाव करण्यासाठी लागेल आपल्याला तांदूळ। मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा 2 वाटी आहे। सर्व खड्या मसाल्यातला आपण सामान घेऊया। त्यासाठी 2 तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग हे सर्व आपण पुलाव मध्ये फोडणीसाठी वापरू। 1 चमचा तूप, चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा रंग। तांदूळ आपण स्वच्छ धुऊन घेऊया। तांदूळ धुऊन घेतलेले आहेत। पॅन गरम झालंय, त्यामध्ये आपण 1/2 चमचा तूप घालूया। तूप झालंय आपलं, यामध्ये आपण 2 तेजपत्ता, दालचिनी घालूया, यामध्ये 2 चक्रीफूल, मोठी इलायची, 3 छोटी इलायची, 3 ते 4 लवंग आणि काळी मिरी। हे झालंय आपलं। आता यामध्ये आपण पाणी घालूया। 1/2 चमचा मीठ घालूया यामध्ये। याला 1 उकडी येऊ देऊ। यामध्ये आपण धुऊन घेतलेले तांदूळ घालूया। तांदूळ आपण छानपैकी शिजून घेऊया, म्हणजे पुलावसाठी आपला भात तयार होईल। मोती पुलाव करायचा आहे तर आपण मोती तयार करण्यासाठी चिकन घेतलेलं आहे। हे बोनलेस चिकन आहे आणि 1/2 किलो चिकन आहे। हिरवी मिरची, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लाल बेडगी मिरची, चवीनुसार मीठ आणि मोती बनवण्यासाठी चांदीचा वर्क। चिकन आणि कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, आलं, लाल मिरची आणि दालचिनी याची आपण पेस्ट तयार करून घेऊ। पुलावचा भात शिजून रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून तळून घेऊ। तेल गरम करूया। अशा पद्धतीने आपण चिकनचे गोळे तयार करून घेऊया आणि तळून घेऊ। चिकनचा गोड आपला तयार झालाय। अशाच प्रकारे आपण सर्व चिकनचे गोडे तयार करून तळून घेऊया। राईस आपला रेडी आहे आणि हा फारच छान आणि सळसळीत झालेला आहे। तर आता यावर आपण थोडासा खाण्याचा रंग घालूया। चिकनचे आपले बॉल्स तयार झालेले आहे आणि हे फारच छान आणि टेस्टी झालेले आहे। आता आपण यावर हा चांदीचा वर्क लावूया। आपण याला चांदी वर्क लावून घेऊया। आपण याला चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे पुलाव मध्ये मिक्स करूया। यामध्ये आपण हे मोती मिक्स करून घेऊया आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करूया। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोती पुलाव आपला रेडी झालेला आहे आणि हा फारच छान आणि टेस्टी झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।